हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी ट्रिक चॅनल फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया त्याला भारतीय खाद्य निगम याच्यामध्ये विविध पदांसाठीची भरती निघाली आहे एकूण चार हजार शंभर पदांसाठीची भरती आहे परंतु आपल्या वेस्टर्न रिजनला बऱ्याचशा जागा आहेत महाराष्ट्र वेस्टर्न रिजनमध्ये येतो ऑल इंडिया लेवल ही एक्झाम असणार आहे याच्यामध्ये काय स्ट्रक्चर आहे किंवा कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता ते मी सांगतो तुम्हाला पहिल्यांदा आपण व्हॅकन्सीज पाहतोय व्हॅकन्सीजमध्ये येतो ते म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ज्युनियर इंजिनियर चौदा जागा आहेत इलेक्ट्रिकलसाठी नऊ स्टेनो ग्रेड नऊ आहेत एजी थ्री हिंदीसाठी ती चार आहेत परंतु ज्या विद्यार्थी ज्या ठिकाणी आपण भरू शकतो म्हणजे ज्यांचं क्वालिफिकेशन हे फक्त ग्रॅज्युएशन आहे असे विद्यार्थी इथं कुठं भरू शकतात या फॉर्ममध्ये तर हे एजी जनरल आहे इथं लिहिलेलं ह्या एजी जनरलमध्ये जे ज्यांचं फक्त कॉ ग्रॅज्युएशन आहे असे विद्यार्थी भरू शकतात एकूण एकशे चोवीस जागा आहेत त्यातल्या सत्तावन्न जागा ह्या ओपन साठी आहेत साठी वीस जागा आहेत एस सी एस टी साठी बारा आणि तेवीस जागा आहेत तर याच्यामध्ये तुम्ही भरू शकता दुसरं महत्वाचं म्हणजे आणखी ज्यांचं अकाउंट सेक्शन आहे अकाउंट अकाउंटमध्ये ग्रॅज्युएशन असेल तर ते पासष्ट जागा आहेत आणि ए जी थ्री डेपोट या पदासाठी पण आपण ज्यांचं क्वालिफिकेशन जनरल म्हणजे फक्त ग्रॅज्युएशन आहे असे विद्यार्थी यामध्ये बसू शकतात तर एकूण तीनशे त्रेपन्न जागा आहेत त्याच्यामध्ये ओपनला आहेत एकशे बासष्ट जागा तिथं तुम्ही अप्लाय करू शकता मग आता त्याचं क्वालिफिकेशन काय आहे त्याचं एक्झाम स्ट्रक्चर काय आहे आणि एक्झाम पॅटर्न काय आहे ते आपण आता पाहूया जनरलसाठी फक्त ग्रॅज्युएशन डिग्री आहे अकाऊंटसाठी बी एस बॅचलर ऑफ कॉमर्स डिग्री त्यानंतर टेक्निकलसाठी कसं आहे बी एस सी ॲग्रीवाले पण एक्झाम देऊ शकतात बी एस सी बी एस सीमध्ये पण त्यांचे ज्यांचे विषय बॉटनी झुलॉजी बायोटेक्नॉलॉजी बायोकेमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी हे पण एक्झाम देऊ शकतात किंवा ज्यांचं बीई फूड सायन्स किंवा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग झालं असेल असे पण एक्झाम देऊ शकतात तसं एजी थ्री डेपोट या पदासाठी ग्रॅज्युएटवालेसुद्धा एक्झाम देऊ शकतात तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो की एक्झाम पॅटर्न कसा असेल आणि त्याचं सिलेबस काय ते आपण आता पाहूया एक्झाम ही दोन भागामध्ये होणार आहे पहिला भाग जो असेल ना तर तो क्वालिफायिंग लेवल असेल तर क्वालिफाईंग लेवलसाठी हा जो सिलेबस स्क्रीनवर दिसतोय तो असणार आहे म्हणजे इंग्लिश लँग्वेज रिजनिंग ॲबिलिटी आणि न्यूमरीकल एप्टिट्यूड त्याच्यामध्ये तीस क्वेश्चन प्रत्येकी असणार आहे म्हणजे इंग्लिशला तीस क्वेश्चन तीस मार्क रिजनिंग ॲबिलिटीला पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्क न्यूमरीकल ॲप्टीट्यूडला पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्क आणि त्याचं जे ड्युरेशन असेल ते प्रत्येकी वीस मिनिट असणार आहे जसं बँकेची एक्झाम असते तसं आहे परंतु बँकेच्या एक्झामला जरा लेवल हार्ड असते परंतु फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ह्या एक्झामला लेवल थोडीशी लो असते त्यामुळे प्रिलिम पास होणं ह्याच्यावरून तुम्हाला परत मेन्स द्यायचे आहे मेन्समध्ये फक्त एकच पेपर असणार आहे तर तो काय आहे ते मी तुम्हाला सांगतो ज्या अगोदरची क्वालिफाईंग प्री पास होणार आहेत त्यांच्यासाठी फक्त नव्वद मिनिटाचा मेन्सचा पेपर एक असणार आहे म्हणजे ज्यांचं फक्त जनरल आणि डेपोट या पदासाठी जे अप्लाय करतील फक्त वाले तर त्यांना जनरल ॲप्टिट्यूड असणार आहे त्याच्यामध्ये रिजनिंग इंटेलि जनरल इंटेलिजन्स हा इंग्लिश लँग्वेज ह्या गोष्टी असणार आहे दुसरं महत्वाचं असणार आहे त्याच्यामध्ये कॉम्प्युटरवर काही प्रश्न येणार आहेत काही प्रश्न हे तुमच्या जनरल अवेअरनेसवर असणार आहेत काही प्रश्न हे करंट इव्हेंटवर असणार आहेत त्यानंतर डाटा अनालिसिस डाटा इंटरप्रिटेशन म्हणजे एखाद्या वरून ते क्वेश्चन सोडवायचे गणित टाईप तर तो टॉप सुद्धा याच्यामध्ये कव्हर केला जाणार आहे तर एवढ्याच पेपरवरून तुमचं फायनल मेरिट लागणार जर या पेपरमध्ये जेवढा स्कोअर येईल त्यानुसार तुमचं रँकिंग मिळणार आहे हा जो मेनचा पेपर असणार आहे हा नव्वद मिनिटाचा असणार आहे याच्यामध्ये एकूण प्रश्न किती असणार आहेत तर एकशे वीस प्रश्न असणार आहेत नव्वद मिनिटामध्ये तुम्हाला एकशे वीस प्रश्न सोडवायचे आहेत याला निगेटिव्ह आहे का तर हो प्रिलिमिला सुद्धा निगेटिव्ह आहे आणि मेनचा जो दुसरा पेपर आहे त्याला सुद्धा निगेटिव्ह आहे ते निगेटिव्ह वन बाय फोर एवढा असणार आहे मग याचे जे फॉर्म भरायची सुरुवात झालेली आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून याचे फॉर्म भरण्याची सुरू झालेले आहे आणि पंचवीस मार्च का सव्वीस मार्चच्या आसपास एवढी डेट आहे तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता बरेच जण याला अप्लाय करू करणार नाहीत पण तुम्ही करू शकता तुम्हाला नक्की याचा फायदा होऊ शकतो त्यानंतर दुसरा प्रश्न उरतो की याचे एक्झाम सेंटर कुठं कुठं असेल तर महाराष्ट्रामध्ये एकूण चारच ठिकाण आहेत एक मुंबई ठाणे नवी मुंबई आणि पुणे अशा चार ठिकाणीच चा ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे तर महाराष्ट्राच्या वेस्टर्न मधून गोवा मध्य प्रदेश गुजरात ही राज्य सुद्धा येतात तरी सुद्धा बरेच जण फॉर्म भरू शकतात तुम्हाला याची एक चांगली संधी आहे या एक्झामचं टेंटेटिव्ह शेड्यूल त्यांनी डिक्लेअर केलेला आहे फॉर्म भरायची सुरुवात ही तेवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून सुरू होईल लास्ट डेट ही पंचवीस मार्च दोन हजार एकोणीस असणार आहे ऍडमिट कार्ड जे वेबसाईटवर अवेलेबल होतील ते एक्झामच्या अगोदर पंधरा दिवस मग एक्झाम कधी असणार आहे तर एक्झाम मार्च एप्रिल आणि मे यापैकी कधीही असू शकते असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे पंचवीस मार्च म्हणजे मार्चमध्ये तर ऑब्विसली नसणार ते पंचवीस मार्च नंतरच लास्ट डेट आहे म्हणजे एप्रिल किंवा मे या दोन महिन्यामध्ये याची एक्झाम होईल तर ज्यांना इंटरेस्टेड आहेत त्यांनी या, या पदासाठी तुम्ही नक्की अप्लाय करू शकता याच्यासाठी फॉर्मला अप्लाय करताना तुम्हाला एफ सी आयची जी वेबसाईट आहे एफ सी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एफ सी आय डॉट गव्हर्मेंट डॉट इन याच्यावर जाऊन अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करून तिथं नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल त्या रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तिथं जनरल रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस करता येईल याच्यासाठी काही डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे तर ते तुम्हाला ऑलरेडी असणं तुमच्याकडं गरजेचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन असल्यामुळं त्याची फी किती असणार आहे तर एकूण पाचशे रुपये फी आहे तर हे तुम्ही ऑनलाईनच भरायचे आहेत तर ह्याचा तुम्हाला आणखी याच्याबाबत सांगायचं झालं तर याच्यासाठी काही डॉक्युमेंट लागणार आहे त्या म्हणजे तुमचे फोटोग्राफ असला पाहिजे रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ त्याचं डायमेन्शन दोनशे ते दोनशे दो तीस पिक्सेल आहे परंतु अजून काही त्याचे डॉक्युमेंट लागणार आहेत त्यातमध्ये पहिलं लागतं ते म्हणजे सिग्नेचर लागणार आहे लेफ्ट थंब इम्प्रेशन हे तुम्ही स्वतःच अपलोड करायचं आहे फॉर्म भरताना हँड रिटर्न डिक्लेरेशन इमेज ही सुद्धा तुम्ही तो स्ट्रक्चरमध्ये हँड रिटन डिक्लेरेशन स्वतः लिहून ते अप्लाय करावं लागणार आहे सिग्नेचर आणि हँड रिटर्न डिक्लेरेशन हे कॅपिटल लेटरमध्ये असता कामा नाहीतर तुमचा तो फॉर्म रिजेक्ट होणार आहे दुसरं म्हणजे लेफ्ट हँड साठी जे इम्प्रेशन तुम्ही घेणार आहोत तर त्याची जी इमेज फाईल साईज असेल ते वीस के बी ते पन्नास बी याच्या दरम्यान असली पाहिजे तर त्याचं जे बरेचसं काही डिक्लेरेशन इथं दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही ते फॉर्म भरू शकता स्कॅनिंग द डॉक्युमेंट अशा प्रकारे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदासाठीची जी भरती आहे त्यासाठी तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता इंटरेस्टेड कॅन्डिडेट असेल तर त्यांनी नक्की अप्लाय करा तुम्हाला त्याचा फायदा होईल लक्षात घ्या तेवीस फेब्रुवारी हीच एक फॉर्म भरायची सुरुवात आणि पंचवीस मार्च ही त्याची शेवटची डेट आहे